स्वर्गवासी राजू यादव यांच्या स्वप्नानुसार गावचा विकास करणार सतीश पाटील यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे राजू यादव यांचा स्मृतिदिन गांभीर्याने साजरा. स्वर्गवासी राजू यादव यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या शिकवणीचेच आज चांगले फळ मिळत आहे. त्यांच्यामुळेच आज खडकलाट गाव काँग्रेसचे म्हणून ओळखले जात आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम कार्यकर्त्यांतून होत आहे. आम्हाला राजू यादव व एल पाटील यांचा आशीर्वाद आहेच. याचबरोबर कार्यकर्त्यांच्या साथीनेही एक आदर्श गाव करणार आहे, असे प्रतिपादन येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. मंगळवारी येथील ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष व युवा नेते दिव्यंगत राजू यादव यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त येथे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व राजू यादव सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सतीश पाटील बोलत होते. प्रारंभी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राकेश चिंचणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वर्गवासी राजू यादव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शाहू यादव यांच्या हस्ते स्वर्गवासी राजू यादव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राकेश चिंचणे यांनी राजू यादव हे सर्वांचेच मार्गदर्शक होते, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे व युवकांसाठी प्रेरणा देणारे नेते असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत सदस्य इराप्पा वड्डर, सुनील शिंदे व रोहित यादव यांनीही स्वर्गवासी राजू यादव यांच्या विविध पैलूवर प्रकाश पाडून त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरून वाटचाल करावी असे आवाहन केले. आमचे वडील पण राजकारणी करायचे, पण त्या टायमाचं राजकारण वेगळं होतं, तेव्हा ती लोकही वेगळं होती, आणि तेव्हा राजकारण करण्याचं पद्धती वेगळं होत. जेव्हा राजवनांच्या बरोबर आम्ही सर्वजण काम करत असतेवेळी जे काय शिकायला मिळालं त्याच एक फळ म्हणून आज खडकलाट एक काँग्रेसचं गाव असं ओळखलं जातं व खडकलाट मध्ये आज 25 उमेदवार यायला मिळते, तेच एक शिक्षण कारण असं मी आपण सर्वांना सांगितलं. येत्या काळामध्ये आतापर्यंत राजवनांनी जे जे स्वप्न बघितलेलं होतं, कारण रोज त्याच्याबरोबर बसणं उठणं असल्यामुळं त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही आज करत आहोत. त्याच्यामध्ये गणेश मंदिरचं काम असू दे किंवा गावावर सर्व फ्लोर ब्लॉकचं काम असू दे, रस्ते सुधारणा, गटारे सुधारणा, गायचं स्वच्छ पाणी, हे सर्व तेही एक काय मनामध्ये थांबलेलं होतं व काळाने गाला घातल्यामुळे त्यांना बोट निघून जावं लागलं. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि सतीश कक्का, प्रदीपका, नाहर कक्का, दिनेश कक्का, रमेश कक्का, सगळ्यांचं जे पूर्वी कसं 3 वर्ष होतं पप्पांच्याबरोबर, तसंच आता नवीन पिढीला पंडाकाक असू देत, सगळे जर नवीन पिढीला सुद्धा त्याच पद्धतीनं स्कीममध्ये घेऊन काम करावं याचा त्याबद्दल सुद्धा मी तुमचा आभार आहे. आणि जे नवनिर्वाचित 25 सदस्य निवडून आले त्यांचं सुद्धा ह्या सभागृहात मी आज तुमचं स्वागत करतो. आणि राकेशन असू दे, कुमार पाटील असू दे, सतीश कक्का यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळीजण पप्पांच्याबरोबर कसं काम करत होतो त्या पद्धतीनं आपण सगळी काम करून घ्या ह्याची पण ग्वाही घेतो. मागच्या वर्षी सतीश कक्का सांगितलेलं मला की रोहित जरा पुढच्या वर्षी तुम्ही सक्रिय पाहिजे, त्या पद्धतीनं त्यांनीच मला ह्यावर्षी सक्रिय करवलंय, त्यात काय म्हणजे वाद नाही आहे. आणि पप्पांच्यावर जसं तुमचं प्रेम सतत आहे, दरवर्षी हे सभागृह भरतंय ह्यात काय वाद नाही. या पद्धतीने आमच्या कुटुंबियावर तुम्ही दर्शवलेल्या आजपर्यंतच्या प्रेमाबद्दल मतो ಒಂದ್ ಯಂಗ್ ಜನರೇಷನ್ ಐಡಲ್ ಇದು ಅವಾಗಿಂದು. ಯಾರ ಹೆಂಗ್ ಇರ್ಬೇಕು, ಹೆಂಗ್ ಯಾರ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ಬೇಕು, ಯಾರ ಯಾವ ಸ್ಥಾನದಾಗ ಇರ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಅವ್ರದೊಂದು ನಿಮ್ ದೂರದೃಷ್ಟಿ ಇದೆ. ರಾಜನ ದಿನ ಹೇಳ್ತಿರು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸಾಕೆ ಅವ್ರ ಕೂಡ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇರೋವ್ರ, ಅವ್ರು ಹೇಳೋರು ಇವ್ ಹಿಂಗಾಗ್ಬೇಕು, ಇವ್ ಈ ಪದ ಮೇಲಾಗ್ಬೇಕು, ಇವ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕುಂತಾಗ್ಬೇಕು, ಮತ್ತೆ ಊರ್ದು ನಿಮ್ದು ಸೌಂದರ್ಯ ಊರ್ದ ಹಿಂಗೆ ಇರಬೇಕು, ಇಲೆಕ್ಷನ್ ಬೇರೆ ಬಾಕಿ ಟೈಮ್ದಾಗ ಊರು ಸುಧಾರಣೆ ಹೆಂಗಾಗಬೇಕು, ನೀರು ಹೆಂಗೆ ಕೊಡಾಕ್ಬೇಕು, ಲೈಟ್ ಹೆಂಗೆ ಕೊಡಾಕ್ಬೇಕು, ಭದ್ರ ಹೆಂಗೆ ಇರಾಗಬೇಕು, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಅಂದ್ರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಆಯ್ದ ಕಾಲದಾಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಮನುಷ್ಯರ ಯಾರಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅವರನ್ನ ಯಾರು. या कार्यक्रमास प्रदीप लाटकर, दिलीप पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बीरा करगार, सुदाम थरकार, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पुजारी, प्रल्हाद माळगे, शरद खोत, वासू गावडे, दिलीप शिंत्रे, चंद्रकांत भडगावे, सुनील पाटील, रामा
अवाड खान, संतोष अंकली, मिथुन वराळे, संदीप मुरारी, बाळासाहेब खोत, रमेश पाटील, बाळू पोळ, कल्लाप्पा कूट, शिवानंद यड्डुरे, सुनील कापसे, अकबर मुलताने, वासू गावडे, दिलीप शिंत्रे, शिवाजी खाडे, इलियास लाटकर, सुद्दाम थरकार, बाबू मुजावर, बाबू वाळके यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत व सूत्रसंचालन व आभार बंडा सरदार यांनी केले. ट्रॅक्स असोसिएशन तर्फे ही अभिवादन. येथील ट्रॅक्स असोसिएशन तर्फे छत्रपती शिवाजी चौकात स्वर्गवासी राजू यादव मार्गावर स्वर्गवासी राजू यादव यांना सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार यांच्या हस्ते राजू यादव मार्ग नामफलकाचे पूजन व पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आले. यावेळी ट्रॅक्स असोसिएशनचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.